अहमदनगर शहरातील चितळे रोड लोडा हाइट्स येथील इमारतीतील नगर अर्बन बँकेच्या मालकीचे गाळे ताब्यात घ्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी केली आहे. अहमदनगर शहरात ताबेमारीचं सत्र सुरूच. शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची ताबेमारी. चितळे रोड लोढा हाइट्स इमारतीतील अर्बन बँकेच्या मालकीचे गाळे ताब्यात घ्या. अर्बन बँकेच्या गाळ्यावरती शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून भाडे वसुली सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांचे बँकेचे मॅनेजर कुलकर्णी यांना निवेदन. अर्बन बँकेच्या ताब्यातील गाळे तातडीने ताब्यात घेत लिलाव प्रक्रिया राबविण्याची होती मागणी. अहमदनगर शहरातील चितळे रोड लोढा हाइट या इमारतीतील गाळ्यांवरती नगर अर्बन बँकेचा ताबा असून गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने ताबा मारलाय आणि ते गाळे भाड्यानं देत वसुली करत आहे. हे खऱ्या अर्थानं ताबेमारीचे जनक असून त्यांनी निवडणुकीत देखील पराभवाचा विक्रम केलाय. नगर अर्बन बँकेला एक उज्ज्वल परंपरा होती, मात्र अशा लोकांमुळे बँक अडचणीत आलीये. बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीये, त्यांच्या कुटुंबावर एक आर्थिक संकट ओढावलंय, तर दुसरीकडे ठेवीदार अडचणीत सापडलाय. बँकेला पूर्वपदावर येण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, तरी बँकेवरील प्रशासकाने तातडीने चितळे रोड नेता सुभाष चौकातील लोढा हाइट या बिल्डिंगमधील अर्बन बँकेच्या ताब्यातील गाळे तातडीनं ताब्यात घेत लिलाव प्रक्रिया राबवावी, अन्यथा बँकेसमोर आमरण उपोषण केलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी बँकेचे मॅनेजर कुलकर्णी यांना निवेदनातून दिलाय. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, बबली गायकवाड, विशाल शिंदे, फैसल बॉक्सर, अमोल शेडाळे, निलेश घुले, बाळू राऊत, सैफली शेख, अभिजित खरपुडे, चेतन लखपती, सुहास पाटोळे आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी आलो असता खरं तर नगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चितळे रोड येथील सुप्रसिद्ध अशी लोढा हाइट्स या बिल्डिंगवर खरं तर जी शहर नगर अर्बन बँक आहे त्या बँकेचे 3-13 वाजले आणि त्या बँक अडचणीत आलेली असताना त्या ठेवीदारांचे पैसे त्या ठिकाणी बँक देत नाही आणि त्या बँकेचे जे अधिकृत गाळे या चितळे रोडवरील लोढा हाइट्समध्ये आहेत त्या ठिकाणी ताबा खरं तर नगर शहराचे ताबेमारीचे जनक शिवसेनेचे पदाधिकारी यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्या बिल्डिंगमध्ये बऱ्याचशा गाळ्यांवर ताबा घेतलेला आहे. त्या गाळ्यांचे भाडेसुद्धा या ताबेमारीचे जनक यांनी नगर शहरामध्ये पराभवाचा विक्रम केलेला आहे असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ताबा मारलेला आहे. आज आम्ही नगर अर्बन बँकेचे प्रशासक साहेब या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यांच्या वतीनं या मॅनेजर कुलकर्णी साहेब यांना निवेदन दिलं की चितळे रोडवरील लोढा हाइट्समध्ये ज्या गाळ्यांवर ताबेमारी झालेली आहे ते गाळे या बँकेने प्रशासकाने ताब्यात घेण्यात यावे व त्या गाळ्यांचा लिलाव करावा, जेणेकरून या नगर अर्बन बँक ही अतिशय प्रतिष्ठित बँक होती आणि आहे सुद्धा, आणि त्या कर्मचाऱ्यांचे खरं तर पगार त्याच्यातून केले जातील, त्या ठेवीदारांच्या ठेवी त्या माध्यमातून खरं तर दिल्या जातील यासाठी त्यांनी त्या गाळे त्वरित अर्बन बँकेने ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करावा व ठेवीदारांची ठेवी आणि कर्मचाऱ्यांचे पगार त्या ठिकाणी त्यांनी देण्यात यावे, अन्यथा आम्हाला त्यांनी जर ताब्यात घेतली नाही तर आम्हाला उपोषणाचं मार्ग अवलंबावा लागेल. खरं तर आज इतकी वाईट परिस्थिती या अर्बन बँकेची केलेली आहे आणि अशा परिस्थितीत या ताबेमारी यांची चालूच आहे. खरं तर नगर शहराचं त्यांनी या ताबेमारीला सुरुवात या नगर शहरांना दिशा ताबेमारीची दिशा देण्याचं काम या पराभवाचा विक्रम करणाऱ्यांनी केलेली आहे. तरी या बिल्डिंग तातडीनं नगर अर्बन बँकने लोढा ताब्यात घेण्यात यावी व त्या गाळे ताब्यात घेऊन त्याचा लिलाव तातडीनं करण्यात यावा.
प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.